आता इथं शोलेतला गब्बर येणार आहे. गब्बर भाई नाही, घाबरू नकोस, तू आपला मूळ धंदा सोडून आता साधू संत झालाय आणि त्याच्याकडे गेली आहे बसंती. बघूयात काय करणार धमाल. पुढचा कडक परफॉर्मन्स घेऊन येते आपली नवीन जोडी संदेश आणि मानसी. गब्बर महाराजांच्या मठात मी आले वाटत. अनंत कोटी खलनायक राजाधिराज योगी राज रामगढ निवासी ठाकुर निर्दालक श्री गब्बरनाथ महाराज की. काय बोलणार आहेस का नुसत्या आवाजच काढणार आहेस? जय म्हणायचं राहिला महाराज. ते नाव आम्ही वरच केलंय बसंते. युकी का महाराज? ह्या नावाचा एक समाज कंटक आमच्या आयुष्यात येऊन गेलाय. एक नाही दोन. दोन जय आणि वीरू. वीरू नको हृदयचे रू. युकी महाराज तुम्ही मला अनुग्रह केव्हा देणार? अनुग्रह होळीच्या दिवशी अनुग्रह द्यायची पद्धत आमच्या मठात. शिपाई अशी रागू नको बसंती. तुला माहितीये ना मला जी गोष्ट आवडते ती मी मिळवतच आणि तू मला हवी आहेस हे युगानुयुगे ठरलेलं आहे. ते कसं काय? आता हे बघ, तुझी आणि माझी आवड सारखी. तू घोडी वापरतेस, मी घोडा वापरतो. नुसता वापरतच नाही तर लावतो सुद्धा. सरदार मैंने आपका नमक खाया है. सरदार तुला खायला काय आवडतं? इडली. इडली मला सांबार. इडली गरम असताना सांबार छान लागे. सांबार थंड झाल्यावर इडली सफाय वाटे. बाय. माझं नाव काढताच भल्यांची झोप उडते आणि तुला बघताच भल्यांची झोप उडते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी असंत आणि तू बसंत. बसंती. वा वा धन्य धन्य तुमची लीला अगाध आहे. तुझी लीला मिश्र. पण महाराज तुम्ही मला इतक्या मिश्र का पाचारण केलं? काय उशिरा का पाचारण केलं? त्याला कारण ती तुझी मौसी, ती म्हातारी, ती हजार, ती वृद्धा. कळलं, अख्ख्या रामगड मध्ये एकच मौसी आहे. तिच्या सगळ्याला कारणीभूत आहे. अगं तिने चक्क नकार दिला तुला आमच्या मठात पाठवायला. मौसी कमिनी तुला तर मी नंतर बघून घेईन. पण महाराज तुम्ही तिला कन्व्हिन्स कसं केलं? मी हा असा अवतारी पुरुष, मी डायरेक्ट टाकीवर गेलो. योगी टाकीवर कशासाठी? टाकीवरच गेल्याशिवाय तिला कन्व्हिन्स करता येत नाही. अच्छा, म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. अगं बाई महाराज तुमच्या दर्शनासाठी काही 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 भक्त आलेत. कितने आदमी थे? युकी दोन सरदार. दोन सरदार? बाकीचे कुठे गेले? दोन आदमी आलेत सरदार. दोन आदमी? मग त्यांना लगेच घरी पाठव. का? दोन माणसं आली की आमची नेहमीच माती होती. महाराज मातीवरनं आठवलं तुमचं मूळ गाव कुठचं? डोंबिवली. डोंबिवली शहरात एक छोटीशी सोसायटी आहे रामगड नावाची आणि त्याच्या बाजूला सुप्रसिद्ध ठाकुरली. ठाकुरली? पण महाराज तुमच्या आणि ठाकूर मध्ये काय राड येत? अजिबात काही नाही. आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र, दोघही कवी. कवी? अगं रामगड मध्ये सगळे कविता करतात. आम्ही लहानपणापासून 24-24 तास कविता करायचो. रामगड मध्ये सगळ्यात मोठ्या कवीला राम गडकरी असं म्हणतात. क्या बात है. विंदा पण आमच्याच गावचे. एक दिवशी तर गंमतच झाली. मी विंदा आणि ठाकूर 5-3-2 खेळायला बसलो. अच्छा. ठाकूरने मला कॅट दिला. विंदांना लगेच कविता सुचली. देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. क्या बात है. मी ठाकूरचे दोन हात लगेच ओढले. अच्छा. पण हा आपला समाज खूप भोळा भाबडा. त्याने लगेच म्हटलं की
ठाकुर चे हात गब्बर सिंह ने तोडले। बहुत नाइंसाफी अरे आठू कंट्रोल रोल मध्ये घुसलो ना की माझा कंट्रोलच सुटतो। काही नाही महाराज, तुम्हाला की नाही पवित्र वातावरणाची गरज आहे। एकदम होली होले का बे होली का बे होली। रंग दे बसंती, जरा रंग दे का बसंती, आपण मस्त पैकी रंग उडूया खेळूया मजा। होली नाही महाराज, होली म्हणजे असं स्पिरिच्युअल, असं शांत, असं उदात, असं बसंती तुझी आता बघून मी खुश झालोय। तुला मी अनुग्रह देण्याची तयारी करतो महाराज, पण त्या आधी तुला फुटलेल्या काचांवर नाचावं लागेल। नाच 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 नाचताना फुटतं का हो पाटली ना पाटली ना, नाचताना फुटतं का हो पाटली ना पाटली ना। भाच गेली बाई झाला परफॉर्मन्स आहे। आता बघूयात आपल्या परीक्षकांना कसं वाटलंय। स्वप्नील, संदेश आणि मानसी, तुमचं फू बाई फूच्या दुसऱ्या पर्वात मनपूर्वक स्वागत। मला असं वाटतं की अत्यंत डिफिकल्ट ऍक्ट होता परफॉर्म करायला। तुमचा टेक मला फार आवडला शोलेवरचा, आणि ज्या स्पीडने तुम्ही तो ऍक्ट एका टॉपिक वरनं दुसऱ्या टॉपिक वर, तिसऱ्या चौथ्या पाचव्या, आणि ज्या सफाईने तुम्ही तो स्विच ऑन स्विच ऑफ करत होतात ना, ते फार कठीण ऍक्टर साठी। इतक्या सगळ्या टॉपिक्स ना टच अँड गो करत 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 तुम्ही तो ऍक्ट पुढे नेलात। अत्यंत डिफिकल्ट ऍक्ट टू परफॉर्म, नाही ताई? हो, मलाही तसं वाटलं होतं की संदेश तू जेव्हा गब्बर म्हणून आला तेव्हा अशा वेशातला गब्बर मी अपेक्षित नव्हता। मला बोथ ऑफ यू, तुम्ही दोघं, मला तुझी बसंती पण आवडली, तो सुरुवातीचा नमस्कार फार इंटरेस्टिंग होता। मला वाटतं ते मानसीने ते केलं होतं, ते मला खूप आवडलं। आणि माझ्या आणि ताईतर्फे आणि फूबाई फूच्या समस्त परिवारातर्फे वेलकम टू द फॅमिली। वेलकम, क्या बात है। आणि आता पाहूयात गुण किती मिळालेले आहेत। निर्मिती ताई 8 गुण, स्वप्नील सर 8 गुण, एकूण 16 गुण तुम्हाला मिळालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला आता पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी मनापासून शुभेच्छा।